गाइस कसे आहात सर्वजण। हे पहा, मी आज तुम्हाला साधा आणि सिंपल एकदम सोयाबीन भात भात सांगणार आहे। हे पहा, मी पातेलं ठेवलंय, त्यामध्ये तेल टाकलंय, जिरं घातलं, आता तमालपत्र, दोन चार लवंगा, नाही टॅमॅटो, नाही कोथिंबीर, काळी मिरी, ती थोडीशी होऊन द्यायची, थोडीशी तडतडून द्यायची, अगदी साधा सिंपल। प्रत्येकाच्या घरात सोयाबीन हे असतातच, सोयाबीन भिजवायचे, छोटे सोयाबीन घ्यायचे हां, पण मोठे नाही। थोडस गरम होऊन थोडस होऊन द्यायचंय, त्याचा वास खूप छान सुटलाय। अगदी साधी सिंपल रेसिपी, एकदम सोप्यात सोपी। त्यामध्ये घातली मी हळद, किचन किंग मसाला, लाल मिरची पावडर, पावभाजी मसाला आणि धणे पूड, थोडंसं असं हलवून घ्यायचं आहे मिश्रण, थोडंसं परतायचं आहे। गॅस कमी ठेवायचं आहे का तर आपली फोडणी करपू नये म्हणून। त्याच्यामध्ये मी घातले ही सोयाबीन, थोडंसं परतायचं आहे त्याच्यामध्ये, थोडंसं मीठ घालायचं आहे, पुन्हा एकदा परतून घ्यायचं, आवाज खूप होतो ह्याचा त्याच्यामुळे ते। आता हे तांदूळ आहेत ना, तुम्ही बासमती सुद्धा घेऊ शकता। मी हे जिरा राईस, दिल्ली राईस घेतलेला आहे, धुवून घेतला फक्त, आणि काही भिजत ठेवला नाही, काही नाही, काही नाही। आणि हा ह्याच्यामध्ये घालते मी आता तांदूळ, खायलाही टेस्टी लागते आणि भातसुद्धा हा राईस खूप छान होतो। पुलाव आपण ह्याला सोयाबीन पुलावसुद्धा म्हणू शकतो। नाही बटाटा घातला, नाही कोथिंबीर, नाही टॅमॅटो, साधा सिंपल असा। थोडीशी अजून हळद लागेल त्याला, ह्याच्यावरती फक्त मी आता एक छोटा टेबलस्पून थोडंसं साजूक तूप सोडते। गाईचं असेल तरी चालेल, म्हशीचं असेल तरी चालेल, कोणतंही तुमच्या आवडीप्रमाणे। थोडं हलवून ह्याला एक उकळी आली की झाकून ठेवते, मग भेटते तुम्हाला। हे पहा, ह्याला एक उकळी आली। आता ह्या गॅसला मी एकदम बारीक करते आणि त्याच्यावरती हे झाकण ठेवते आणि मंद आचेवरती हा भात एक 10 ते 15 मिनटात आपला हा भात तयार होईल, पुलाव, सोयाबीन पुलाव आपला तयार होईल। गाईज, आपला सोयाबीन पुलाव तयार झाला, का सुंदर सुगंध वास सुटलाय ना। साधा सिंपल असा सुगंधी पुलाव, टेस्टी असा सोयाबीन पुलाव तयार झाला खाण्यासाठी। आता ह्याला मी गॅस बंद करते आणि एक 5 मिनटं वाफेवरती
ठेवते थोडा वेळ, मग भेटते तुम्हाला। आपला सोयाबीन पुलाव तयार झाला आहे, भाताला सर्व करूया आपण। आणि त्याच्यासोबत हा पापड। तर गाईज, आजचा सोयाबीन पुलाव तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील। धन्यवाद, गुड नाईट।